शिंदेकूट के अपक्ष विधायक आशीष जायसवाल ने वन विभाग पर एक मामला उठाया है। उनका कहना है कि वन विभाग में तबादले को लेकर बड़ा घोटाला हुआ है, जिसकी शिकायत पत्र भी उन्होंने वन मंत्री सुधीर मुनगंटीवार को दे दी है। मध्य त्या विभागाचा मंत्री असताना सर्व बदल्यांचे अधिकार तुम्ही आपल्यापर्यंतच ठेवा, जेणेकरून ते योग्य माणसाला तपासून योग्य ठिकाणी पदस्थापना देतील अशा पद्धतीची आमची अपेक्षा नाही। बदल्यांच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊंनी स्वतःच आपले अधिकार खाली दिले। कुठलाही मंत्री आपले अधिकार सहजासहजी खाली देत नाही आणि त्यांनीही अधिकार जेव्हा दिले तेव्हा सांगितलं की मुद्दामी मी आपले अधिकार आपल्याकडे घेत नाही आणि त्यांच्या मनात प्रामाणिकता होती म्हणून त्यांनी खाली क्षेत्रीय अधिकाऱ्यावर ही जबाबदारी दिली आहे। परंतु बदल्यांची तारीख 30 होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये 5 CCF रिटायर्ड होत होते 31 तारखेला। तर रिटायरमेंटच्या पूर्वी त्यांनी काही बदल्यां केल्या, परंतु अशा पद्धतीत याच्यात काही चुका झाल्या का याची शहनिशा ते करत आहे। आज या संदर्भामध्ये कुठलंही भाष्य करणं योग्य होणार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की जे आता आम्हाला रोज आम्ही वन क्षेत्रात राहत असणारे जे आमदार आहे, रोज मनुष्य गावातील आदिवासी माणूस आणि वन विभागाचे अधिकारी मानवाचा वनजीवाशी जो संघर्ष आहे तो हळूहळू आपण कमी करायला पाहिजे। त्यांचं नुकसान झाल्यानंतर अतिशय चांगला निर्णय घेतला, नुकसान भरपाई आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू याच्यामध्ये जे माननीय मुनगंटीवार साहेबांनी निर्णय केला आहे तसा निर्णय देशाच्या कुठे झालेला नसेल, कुठल्याही वन विभागाने घेतलं नसेल। मग इतकं चांगला निर्णय जर त्यांनी घेतलं आणि पंचनामा करताना जर नुकसान भरपाई देताना रानडुकराच्या हल्ल्यामुळे माणूस जखमी होताना जर योग्य मदत कोणी अधिकारी देत नसेल आणि त्यांच्या संवेदना जर कमी असतील तर अशा लोकांना साईडला ठेवलं पाहिजे आणि उत्तम काम करणारे अधिकारी यांना नागरिकांशी जिथं संबंध येतो तिथं त्यांना नियुक्ती केली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे।